मी तुझा विना राहिलो भुका, ये देना एकच मौका। नमस्ते, आज 40 साल हुए, तुम्हारा देश जैसा था वैसा ही है, लेकिन तुम फिक्र मत करना, मैं दूंगा। मराठी सिने सृष्टीचा एक शहंशाह, मराठी रसिकांना खदखदून हसायला लावणारा असा शाहीर दादा कोंडके। सोशल वर्ग म्हणजे सोशल तेवढंच वर्ग करते, तेवढंच करते। एक असा मराठी अभिनेता ज्यांनी मराठी वगातून आणि चित्रपटातून अभिनय केला। व्यर्थी आणि विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्या। एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी पडत्या काळात मराठी सिनेमा सृष्टीला चांगले दिवस आणले। रसिकांना विनोदी अभिनयामुळे आणि द्व्यर्थी संवादांमुळे हसायला भाग पाडून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं अशा व्यक्तिमत्वाचं मूळ नाव कृष्णा कोंडके। मी तुझा विना राहिलो भुका, ये देना एकच मौका। 8 ऑगस्ट 1932 रोजी त्यांचा जन्म झाला मिलमध्ये कामगार असणाऱ्या एका गरीब कुटुंबात। दक्षिण मध्य मुंबईतील नायगाव या परिसरात त्यांचा जन्म झाला, तो गोकुळाष्टमीच्या दिवशी। त्यानिमित्ताने यांचं नामकरण झालं कृष्णा या नावानं। दादांचं बालपण लालबाग मधल्या नायगावच्या चाळीत गेलं। तरुणपणात दादांना पैशांची गरज भागवण्यासाठी अपना बाजार मध्ये नोकरी सुद्धा करावी लागली। त्या काळात काही कारणांमुळे त्यांचं कुटुंब आणि काही स्वकीय त्यांच्या जीवनातून विलग झाले। अनेकांनी त्यांच्या आयुष्यातून निरोप घेतला आणि दादा एकटे पडले। पण याचं दुःख न बाळगता समाजात दुःखी असणाऱ्या लोकांना हसवण्याचा विडा उचलला दादांनी। या उद्देशाने दादांनी आपल्या विभागातील एका बँड पथकामध्ये सहभाग घेतला। तेव्हा कौतुकानं दादांना बँडवाले दादा असं पुकारलं जाईल। बँडमध्ये कार्यरत असतानाच सेवा दलाच्या माध्यमातून दादा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे। त्यातूनच त्यांनी काही छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। या काळात त्यांची ओळख झाली ती प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांच्याशी। माझ्यावर एखादं नाटक लिहा असं सांगणाऱ्या दादांनी वसंत सबनीसांना विनंती केली आणि त्यानुसार वसंत सबनीसांनी इच्छा माझी पुरी करा हे नाटक लिहिलं। हे नाटक म्हणजे जणू काही दादांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंटच। या नाटकाचे दादांनी जवळपास 1500 अधिक प्रयोग केले आणि दादा अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले, जणू काही स्टारच झाले। सुरुवातीला नाटकांमधून काम करणाऱ्या दादांनी राज्यभर बरेच दौरे केले। महाराष्ट्रात दर 12 कोसांवर बदलणारी भाषा, कोसाकोसांवर बदलत जाणारी रसिकता जाणली, त्यांचा खूप अभ्यास केला आणि चित्रपट निर्मितीचा विडा उचलला। दादांची संवाद फेक म्हणजे जणू काही AK-56 रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्या। मावशी, मी तब्येत चांगली आहे। काय म्हणतोस? मला इतर का तुझ्यापासून लांब आहे म्हणून। नेमक्या ठिकाणी पॉज घेण्याची दादांची कला रसिकांना फारच भावली। त्यातून घडणाऱ्या विनोद निर्मितीमुळे प्रेक्षागृहात एकच हास्य कल्लोळ माजायचा। हालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटात दादांना सर्वप्रथम रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आणि मग मुख्य अभिनेता म्हणून सोंगाड्या या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची चुडूक अवघ्या महाराष्ट्राला दाखवली। कोहिनूर सिनेमाच्या मालकानं 3 देविया या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दादांचा सोंगाड्या हा सिनेमा रोखून धरला। त्यावेळेस दादांनी धाव घेतली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे। बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशामुळं दादांच्या सोंगाड्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल मिळाला आणि सोंगाड्या हा सिनेमा सुपरहिट ठरला। त्यांनी स्वतःची एक नवी निर्मिती संस्था स्थापन केली, कामाक्षी पिक्चर्स। या बॅनर खाली उषा चव्हाण ही प्रमुख नायिकेच्या रूपात तर राम लक्ष्मण संगीतकाराच्या रूपात, सुरुवातीला जयवंत कुलकर्णी आणि नंतर महेंद्र कपूर पुरुष गायकाच्या रूपात, तर बाळ मोहिते सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात काम पाहत होते। त्यांच्या सिनेमांसाठी सेन्सॉर मान्यता मिळण्यापासून ते त्यांच्या राजकीय नेत्यांशी संबंधांपर्यंत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। त्यामुळे दादा कोंडके यांची नेहमीच वादग्रस्त विषयांमध्ये चर्चा असायची। प्रत्यक्ष आयुष्यात ते विवाहबद्ध होते, पण सिनेमा सृष्टीत मात्र एकटा जीव सदाशिव प्रमाणेच ते वावरले।
दादा कोंडकेंचे सलग 9 चित्रपट 25 आठवडे सुपरहिट ठरले. सिल्वर जुबली झालेल्या या 9 चित्रपटांमुळे दादांसारख्या एका महाराष्ट्रातल्या मराठी कलाकाराचं नाव गिनीज बुकात नोंदवलं गेलं. 14 मार्च 1998 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं दादा या मराठी सिनेमासृष्टीला पोरक करून गेले. दादा कोंडके हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. बँडवाले दादा यांचा प्रवास अभिनेता, निर्माता, गायक, गीतकार, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून झाला. व्हाईट कॉलर्ड म्हणजेच पांढर पेशा वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवलं. ते ढेंग्या भूत आहे वाटतं, तू त्याला असं ढेंगत दाबून ठेव. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. द्व्यर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद. तू मेरी पेन खिचेगा? अरे मैं तेरा भिजवाला तो काले रात तो. चित्रपटातल्या नायिकेशी पडद्यावरची नको तितकी लगट. गंगा तोहरे ओ गंगा तोहरे घाट पे आया गंगा राम. या सर्वांमुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके वादंग यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत प्रसिद्धी मिळवून दिली. बोरी बंदर माल जो रखा है अरे वो देती ही जा. मराठी सिनेमा सृष्टीत त्यांचे गाजलेले चित्रपट सुंगाड्या, मायाच्या मळ्यामध्ये कोण गौबे, राखण करते मेरावडी, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, खोट काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगा राम, एक मोका दे मोका दे मोका दे, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर, मुका घ्या मुका, तुमचा संग मला येऊ द्या, चिर देवाच दर्शन घेऊ द्या, मला घेऊन चला, पळवा पळवी, तुझ्या हिरीच पाणी लई गोड, पोरी नाही त्याला जोड, थोडं पिऊ दे मला. हिंदी सिनेमा सृष्टीत दादांच्या सिनेमाचं टायटल महत्वपूर्ण ठरायचं. तेरे मेरे बीच में, किसी ने कोयल किसी ने बुलबुल किसी ने मैना पाली है, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, आ पहुंचा तेरी गली में गुल्लू दीवाना ढोल के, आगे की सोच, आगे की सोच, सोच मेरी बुलबुल आगे की सोच, आणि खोल दे मेरी जुबान, यांसारखे अनेक चित्रपट गाजले. मराठीत गाजलेल्या पांडू हवालदारच्या धर्तीवर त्यांनी नंदू जमादार हा गुजराती सिनेमा प्रकाशित केला. मराठी चित्रपट सृष्टीवर 2 दशके आधिपत्य गाजविलेल्या आणि निर्विवादपणे मराठी जनतेच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या या नटवर्याला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. अनेक लेजेंडरी व्यक्तिमत्वांची जीवनविषयक माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी.